इथे दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातल्या बावधनच्या बगाड यात्रेची. बगाड यात्रेला एक विशेष महत्व असतं. खरं तर होळी पौर्णिमेनंतर रंगपंचमीनंतर पाचव्या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी या बगाड यात्रेला सुरुवात होत असते. अनेक वर्षांची ही प्रथा परंपरा बगाड यात्रेची आणि आता या बगाड यात्रेला सुरुवात होताना दिसते. बगाड यात्रेचा बगाडावर चढण्याचा ज्याला मान दिला जातो ते देखील फार महत्त्वाचं आहे. खरं तर बावधन इथल्या या यात्रेत बगाड वापरलं जातं ज्याचं वजन जवळपास 2 ते 3 टन इतकं असतं. बगाडाला ही दगडाची चाकं असतात आणि दगडी चाकावर कणा असतो ज्यावर मात्र या बगाडावर चढण्याचा मान त्या व्यक्तीला दिला जातो ज्याला एक विशेष महत्त्वसुद्धा असतं. बगाडाचा गाडा पूर्णपणे हा बाभळीच्या लाकडापासून तयार करण्यात आलेला असतो. इतकंच नाही तर जवळपास आयदांडी अशी जी असते या बगाडाला असलेली आयदांडी जी असते ती चंदनाची देखील असते. बगाडाला वापरलं जाणारं लाकूड हे अतिशय वजनदार लाकूड हे मानलं जातं. त्यामुळे या बगाडावर ज्या व्यक्तीला चढण्याचा मान मिळतो त्याला देखील एक विशेषत्वानं महत्त्व आहे. विशेष म्हणजे बगाड किल्लार बैलांच्या साह्यानं ओढला जातो. त्यामुळे हे दृश्य फार महत्त्वाचं असतं. जेव्हा या बगाड यात्रेला सुरुवात होते तेव्हा मात्र मुक्त असताना गुलालाची उधळण केली जाते आणि गेल्या वर्षांपासूनची किंबहुना अनेक शतकोनशतकोची सुरू असलेली ही बावधन गावातली ही परंपरा साताऱ्यातली परंपरा आज तागायत सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.